नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्षातला हा नवा पहिला दिवस आहे. जगभरातल्या देशांनी कशा पद्धतीनं नव्या वर्षाचं स्वागत केलंय त्या संदर्भातल्या बातम्या आणि आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देणं हे कर्तव्य आहे असे नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या भाषणात इटलीचे अध्यक्ष म्हणाले आहेत. सर्जिओ मॅट्रेला यांनी विज्ञानासाठी संशोधनास हिरवा कंदील दाखवत नव्या कोरोना लसीच्या लसीकरणाबाबतची भीती जी आहे ती दूर करण्याची विनंती केली आहे. उत्तर कोरियामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलंय. 2021 नवीन वर्षापासून देशात नवे निर्बंध लागू झाले, परंतु अद्याप सरकारकडे कोरोना लस कशी मिळू शकते याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाहीये. इस्रायलचे असं म्हणणं आहे की त्यांनी 10 दशलक्ष लोकांना कोरोना लसीकरण केलंय, जे लोकसंख्येच्या साधारण 10% जगातील सर्वात लवकर आणि सर्वात वेगवान रोगप्रतिबंधक लस टोचणं ही मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे असा दावा देखील इस्रायलनं केलाय. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी इस्रायल सध्या देशव्यापी 3रा लॉकडाऊनमध्ये आहे. लंडनच्या एका रुग्णालयानं नवीन वर्षाच्या संध्याकाळी या ठिकाणी असं सांगितलं की औषध कमीच्या आपत्तीची स्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय. ब्रिटिश सरकारनं इंग्लंडच्या लोकसंख्येच्या 3/4 लोकांसाठी सर्वात कठोर कोरोना प्रतिबंधक लस जी आहे ती या ठिकाणी त्या प्रमाण जे आहे ते वाढवायचं असल्याचं देखील म्हटलेलं आहे. आणि कोरोना व्हायरसचा वेगवान प्रसार देशातील बहुतेक भागात झालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर औषधांच्या तुटवड्यावर तोडगा काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. पोलीस असोत किंवा वैद्यकीय कर्मचारी, या सेवा 24 तास सुरू असल्यामुळे अनेकांना न्यू इयर साजरं करता येत नाही. रोममधील एका रुग्णालयातही हेच चित्र बघायला मिळालं. नाईट शिफ्टमध्ये असलेल्या नर्सेसना बाहेर जाता आलेलं नाही, त्यांनी खिडकीतूनच नवीन वर्ष सुरू झाल्याचं पाहिलं. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळले. हे 3ही रुग्ण पश्चिम सिडनीमध्ये आहेत. या 3ना संसर्ग कुठून झाला त्याचा आता शोध घेतला जातोय. गुरुवारच्या एका दिवसात या परिसरात 32,000 टेस्ट करण्यात आल्या. तर आजपासून सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीननं साथीच्या उपायांवरती कडक कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे. ईशान्य चीनच्या लियाओनिंग प्रांताची राजधानी असलेल्या शेनयांग सिटीनं बुधवारपासून सर्व 9 जिल्ह्यांमध्ये शहरव्यापी न्यूक्लिक सीडची चाचणी जी आहे ती या ठिकाणी या चाचणी घेतल्या जात आहेत. चीनच्या नागरिकांना पुढचे काही महिने मास्क घालणं बंधनकारक असणार आहे, सोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं देखील त्यांना करायचं आहे. ब्रेक्झिटनंतर शुक्रवारी लंडनच्या एका राखाडी ढग असलेल्या आकाशावर सूर्योदय झाला. ब्रिटन नवीन वर्षात नव्या रूपात दाखल झालेला आहे आणि पहिल्या दिवशी देश पूर्णपणे युरोपियन युनियनमधून विभक्त झालाय. ब्रेक्झिटनंतरच्या नव्या कारभाराचा पहिला दिवस सकाळी या ठिकाणी सुरू झालेला आहे. नवीन सीमा शुल्क नियम आता 2 देशांमधील सर्व प्रवासावरती परिणाम करणारा ठरणार आहे. या ठिकाणी युरोटनेलने पिट स्टॉप स्थापित केला आहे, ज्यामार्फत नवीन व्यापारी नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. फ्लॉरेन्सची उफीजी गॅलरी डांटे यांच्या रेखाचित्राचं ऑनलाईन प्रदर्शन जगभरातील लोकांना पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आलंय. इटालियन डांटे मृत्यूच्या 700व्या वर्धापन दिनानिमित्त 88 दुर्मिळ रेखाचित्र या ठिकाणी या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. ब्रिटिश डोव्हरच्या बंदरातून पहिली फेरी शुक्रवारी कॅलाईसमध्ये आली. जानेवारीच्या पहिल्या दिवशी ब्रिटन युरोपियन युनियनमधून विभक्त झालेल्या संपूर्णपणे युरोपियन संघाच्या युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनसाठी ही फेरी ही जी जहाजांना फ्रान्समधून बंदरात सोडण्यात आली, त्यामुळे या घटनेला विशेष महत्व आहे. अमेरिकेच्या पहिल्या वर्धापन दिन होण्यापूर्वी उच्च इराण जनरल कासेम सोलेमानी एलिट कुदस दलाचे माजी कमांडर, त्यांचा वारसदार आणि इराणच्या न्यायव्यवस्थेच्या प्रमुखांनी त्यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल अशी शपथ घेतली आहे. सिरियन पॅलेस्टिनी आणि लेबनीज प्रतिरोध चळवळीतील सदस्य तसंच सोलेमानी यांच्या कुटुंबियांसह इराणचे अनेक अधिकारी शुक्रवारी पुण्यतिथीनिमित्त तेहरानमध्ये एका समारंभास उपस्थित होते.
क्रोएशियन शहरांमध्ये मंगळवारी 6.3 इतक्या तीव्रतेच्या भूकंपानंतर पेट्रोंझा आणि कारावास्को या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं या ठिकाणी ड्रोन फुटेजच्या माध्यमातून समोर आलंय. या भूकंपामुळे 7 जण ठार झाल्याची माहिती मिळते तर 12 जण जखमी आहेत. अनेक शहरं आणि गावं देखील या भूकंपाच्या धक्क्यांनी उद्ध्वस्त झाली आहेत. शनिवारी राष्ट्रीय शोक दिन म्हणूनही सरकारनं घोषित केलाय असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्लोरिडाची सुट्टी नियोजित कार्यक्रमाच्या अपेक्षेपेक्षा 1 दिवस आधीच कमी केल्यावर गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टनला परतले. मिनियापोलिस शहरात जनता पोलीस संघर्ष आटोक्यात आल्याचं बघायला मिळतं. पोलिसांनी गुरुवारी रात्री एका रहदारीच्या स्टॉपवरून बॉडी कॅमेरा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि व्हिडिओत एका माणसाचा गोळ्या झाडून मृत्यू कसा झाला होता हे स्पष्ट केलं आणि त्यानंतर जनतेचा प्रचंड रोष पोलीस यंत्रणेवर होता. जनतेनं कायदा हातात घेतला होता अशी माहिती मिळते. ख्रिसमस डे बॉम्बस्फोटामुळे या ठिकाणी नॅशविल भागात अधिकाऱ्यांकडून नुकसानाची पाहणी जी आहे त्या दिवशी जी झाली होती त्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींकडून मध्यवर्ती शहर नॅशविल स्पोर्ट साईटचं सर्वेक्षण करण्यात आलं. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी 41 इमारतींचं स्ट्रक्चरल नुकसान झाल्याचं स्पष्ट केलंय. गर्भावस्थेच्या 14व्या आठवड्यापर्यंत गरोदरपणाच्या 14व्या आठवड्यापर्यंत गर्भपात कायदेशीर करणाऱ्या अर्जेंटिनाच्या विधेयकाच्या मंजुरीवरती गुरुवारी ब्राझिलियाचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी टीका केली. सोशल मीडियावरती दर आठवड्याला होणाऱ्या थेट प्रक्षेपणात त्यांनी या विधेयकाची तुलना हत्येशी केली आणि ते म्हणाले की ब्राझीलमध्ये कधीही असा समान कायदा मंजूर होणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीतातील शब्द बदलले असल्याचं पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जाहीर केलंय. राष्ट्रगीत तयार झाल्यानंतर 140 वर्षांनी ते बदलण्यात आलंय. या राष्ट्रगीतातील ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर ही दुसरी ओळ बदलून फॉर वी आर यंग अँड फ्री ऐवजी फॉर वी आर वन अँड फ्री अशी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान बॉब हॉक यांनी या राष्ट्रगीतात बदल करण्याचं 1984 सुचवलं होतं. राज्यांचे गव्हर्नर्स प्रीमियर्स तज्ज्ञ राजकीय नेत्यांशी चर्चा करूनच हा बदल जो आहे तो करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. कोरोना लसींच्या रोलआउटमध्ये भाग घेतल्याबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वैद्यकीय आणि सैन्य दलाचे आभार मानले. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व कामगार वैज्ञानिक डॉक्टर्स आणि सैन्य दलातील सदस्यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानले. गुरुवारी ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवरती पोस्ट केलेल्या पूर्व रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी या सगळ्यांचं कौतुक केलंय. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी नवीन वर्षाची सुरुवात सर्व लोकांना एका लहान पत्राद्वारे केली आहे. राज्य माध्यमांनी पहाटे याबद्दलचं वृत्त दिलं. चिठ्ठी देशवासियांना अभिवादन त्यांनी केलेलं आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर किम यांनी कठोर परिश्रम करतील आणि कठीण परिस्थितीतही सत्ताधारी कामगार पक्षाच्या जनतेच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. किम जोंग उन यांनी आपल्या समाजवादी राज्यात नवीन वर्षाच्या अभिभाषणाची परंपरा पुन्हा एकदा जिवंत ठेवली. कोरोना महामारीशी लढताना चीनी नागरिकांनी असाधारण चिकाटी आणि धैर्य दाखवलं असं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या संबोधनात त्यांनी उल्लेख केलेला आहे. 2020 ज्या देशांच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली त्यामध्ये चीन आहे असंही जिनपिंग यांनी म्हटलंय. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सामान्यतः हलणारे रस्ते नवीन वर्षाच्या संध्याकाळी रिक्त होते कारण या ठिकाणी खरं तर मोठी या रस्त्यांवरती लगबग बघायला मिळते. मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या रस्त्यांवरती तितकीशी गर्दी नव्हती. मास्क घालून सामाजिक अंतर राखून या ठिकाणी काही लोकांनीच उपस्थित राहून नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकारी ट्रम्प प्रशासनाच्या ऑपरेशन वॉर्प स्पीडच्या नेत्यांनी अपेक्षित केलेल्या कोट्यवधी अमेरिकन लोकांना लसी देण्याची शर्यत हळू आणि लसीकरणाला या ठिकाणी सुरुवात झाल्याची माहिती मिळते. अमेरिकन लोक या लसीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे लवकरच लसीकरण होणार असल्याच्या बातमीनं या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. बिग हाऊसचं रूपांतर बिग वॅक्सिन क्लिनिकमध्ये झालंय. मिशिगन मेडिसिनने यापूर्वीच 1000 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना लसीकरण केलं आहे आणि स्टेडियम आणि इतर स्थळांच्या उद्घाटनाद्वारे राज्यातून मिळालेल्या सर्व लसींचे डोस सुरक्षित आणि कार्यक्षमतेनं पोहोचवण्याचीही आता आशा व्यक्त केली जाते. की वेस्ट फ्लोरिडाच्या नवीन वर्षाच्या संध्याकाळी शूड्रॉप सोहळा साजरा करण्यात आला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक तासांपूर्वी की वेस्टसाठीचा हा जो 23वा वार्षिक बूट ड्रॉप आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये
मर्यादित संख्येने लोकांची उपस्थिती होती। नॉर्थ कोरियाची राजधानी पोंगयांग मधील उत्तर कोरियांनी नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या सद्य परिस्थितीला शोभेल अशी केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आणि निष्ठा व्यक्त करत नवीन वर्षाचं त्यांनी स्वागत केलंय। किम इल सुंग आणि किम जोंग इल यांच्या विशाल पुतळ्यांना तसंच इतर प्रतिमांना अभिवादन करत नवीन वर्षाचं त्यांनी स्वागत केलंय। पूर्व मोसूलमधील उत्सव चौकात तसंच पश्चिम मोसूलमधील खान गुमरुक बाजारात इराकींनी फटाके गाणे नृत्यासह नवीन वर्षाचा उत्सव जो साजरा केलाय। या वर्षाच्या सुरुवातीला तेलाच्या किमतीत घसरण झाल्यापासून इराक अभूतपूर्व आर्थिक संकटात आहे। सार्वजनिक वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी दरमहा सुमारे 5 अब्ज अमेरिकन डॉलर्स भरण्यासाठी कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशाला बँकेच्या डॉलरच्या साठ्यातून कर्ज घ्यावं लागलं। अँटी कोरोना व्हायरस ग्राफिटी आणि म्युरल्स गाजा पट्टीतील लोकांना नवीन वर्षाच्या आशेचं प्रतीक देताना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। मास्क घालण्याची आणि सामाजिक अंतर ठेवण्याच्या जी बंधनं आहेत त्या नियमांचं देखील या नागरिकांना पालन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि हे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी चित्र काढून ही जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी चीनने शुक्रवारी पहाटे राजधानी बीजिंगच्या मध्यभागी ध्वजारोहण सोहळा आयोजित केला होता। सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक टियानॅनमेन चौकात जमले होते। ध्वज चौकात पोहोचताच 10,000 कबुतरांना हवेतही सोडण्यात आलं अशी माहिती मिळते। बीजिंगमध्ये नवीन वर्षानिमित्त मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। चायना मीडिया ग्रुपच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गाणी, नृत्य, मॅजिक शो, मार्शल आर्ट अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जवळपास 100 कलाकारांनी सहभाग घेतला। चीनमधला हा एक मोठा सांस्कृतिक सोहळा मानला जातो। युक्रेनच्या अध्यक्षांनी नवीन वर्षानिमित्त देशातील जनतेशी संवाद साधला। यावेळेस त्यांनी इराणमध्ये युक्रेनचं जेटलाइनर उतरवणं, कोरोना महामारी, युक्रेनच्या सैनिकांची इटलीमधून करण्यात आलेली सुटका अशा अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलंय। अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष जो बायडन, तुर्कस्तानच्या अध्यक्षांशी झालेल्या भेटीचा देखील त्यांनी या भाषणात उल्लेख केला। या वर्षभरात आपण दुःखाचे आणि अभिमानाचे अश्रू अनुभवले, एक देश एक समाज एक कुटुंब म्हणून आपण या नवीन वर्षाचं स्वागत करूया असं ते म्हणाले। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। अत्यंत खडतर काळ असूनही आपण सर्व मिळून त्यावर मात करू असं ते म्हणाले। आपल्या चिंता काळजी अडचणींसह जगणं खूप कठीण होतं, काही जणांनी तर त्यांचे जीवलगही गमावले। रशियात कोरोना रुग्णांमध्ये आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ होत आहे। पुन्हा लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झालाय, त्यामुळे पुतीन यांच्या लोकप्रियतेतही घट झाली असल्याचं मानलं जात आहे। आणि आता ही दृश्य आहेत रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमधली। क्रेमलिनच्या परिसरात नयनरम्य आणि प्रदूषण विरहित फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय। यावेळी करण्यात आलेल्या रोषणाईमुळे परिसरात मोठं चैतन्य निर्माण झालं होतं। जर्मनीतलं अतिशय पुरातन वारसा असलेलं शहर म्हणजे बर्लिन, याच बर्लिनच्या ब्रॅडनबर्ग गेट परिसरातील ही दृश्य आहेत आणि अशा फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि रोषणाईनं या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत जर्मनीनं देखील केलंय। इजिप्तमध्ये कैरोतल्या ताह्या मस्त ब्रिजवरती नवीन वर्षाचं जोरदार स्वागत झालं। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, यावेळी लाईट शोज देखील करण्यात आले। मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था इथे तैनात करण्यात आली होती। स्पेनमधल्या माद्रिदमध्येही प्रथेनुसार कुएरता देल सोलच्या घड्याळ्यानं 12 वेळा घंटानाद केला, पण नेहमीप्रमाणे नागरिकांची उपस्थिती इथे नव्हती। नेहमी हजारोंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खरं तर पार पडत असतो, मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकसंख्या या ठिकाणी जी नागरिकांची संख्या होती ती कमी होती। अनधिकृतपणे पार्टी करणाऱ्यांवरती मात्र नियमांचं उल्लंघन करून जी लोक पार्टी करत होती त्यांच्यावरती या ठिकाणी पोलिसांनी कारवाई देखील केली। चीनमधल्या बीजिंगमध्ये कडक थंडीच्या वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय। चीनमध्ये फेब्रुवारीत नवीन चांद्र वर्षाचं स्वागत करण्याची प्रथा आहे, तर 1 जानेवारीला सौर वर्षाची सुरुवात मानली जाते। चीनमध्ये सध्या रात्री 10.5 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे। टोकियोच्या सेन्सुजी मंदिरात घंटानाद करत नवीन वर्षाचं स्वागत झालंय। कोरोना संक्रमणात दररोज वाढ होत असल्यानं नागरिकांनी घरातूनच नवीन वर्षाचं स्वागत केलंय। गुरुवारी 1300 कोरोना रुग्णांची नोंद देखील या ठिकाणी झाली आहे। पहिल्यांदाच हा आकडा 1000 पार जाऊन पोहोचला आहे।
जपानचे राजे नारुहितो आणि राणी मसाको यांनी देखील नवीन वर्षानिमित्त व्हिडिओ संदेश दिला. कोरोनाचं संक्रमण लवकरच कमी हो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे यावर्षी प्रत्यक्ष भाषण न करता नारुहितोंचा संदेश व्हिडिओद्वारे पोहोचवण्यात आला. दररोजच्या रुग्णसंख्येत 1337 कोरोना संक्रमितांची नोंद होती आहे. रोमानियामध्ये नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलंय. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे नागरिकांनी घरूनच नवीन वर्षाचं स्वागत केलं. नियमांमुळे केवळ 6 जणांनाच एकत्र येण्याची परवानगी इथे देण्यात आली होती. झिम्बाब्वेमध्येही हरारेतल्या मेबर भागात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. सरकारने म्युझिक कॉन्सर्ट सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातलेली असली तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या 31 डिसेंबरच्या माहिती आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात नियमांचं पालन करत या ठिकाणी नागरिकांनी उपस्थिती लावली. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत जगभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. सुरुवातीला बातमी अमेरिकेतून. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच फ्रंटलाईन कामगारांना यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये कोरोना बळींना आदरांजली वाहण्यात आली. ऐतिहासिक नेल्सन मंडेला पुलावरती कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत 28,000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातही कराचीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत झालं आणि कोरोना संकट दूर करण्याची इच्छाही व्यक्त करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी किनारपट्टी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे रेस्टॉरंट्स लवकर बंद करण्यात आली. युरोपमधील बहुतांश देशांमध्ये कर्फ्यू आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येही रस्ते ओस पडल्याचं चित्र दिसलं. फ्रान्समध्ये सरसकट लॉकडाऊन नाही आहे, पण रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी आहे. पॅरिसच्या सर्व प्रमुख रस्त्यांवरती रात्रभर पोलिसांकडून तपासणी सुरू होती. फ्रान्समधील प्रमुख पर्यटन केंद्रही बंद होती. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी देशवासियांना संदेश दिला. युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडलं त्यावर त्यांनी भाष्य केलंय. ब्रिटन यापुढच्या काळातही आमचा शेजारी असेलच, पण त्याबरोबरच आमचा मित्र आणि सहकारीही राहील असंही मॅक्रोन यांनी म्हटलंय. तर नवमित्रत्वाचं नातं कसं असेल यावर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही पक्ष काम करत होते असंही ते म्हणाले. थायलंडमध्येही नवीन वर्षाच्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. बँकॉकमध्ये फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकॉकमध्ये छोट्या छोट्या झोन्समध्ये विभागणी करण्यात आली होती. गुरुवारी कोरोनामुळे 194 नवे रुग्ण कोरोनाचे आढळले. त्यातील 181 स्थानिक संक्रमित आहेत. तर बँकॉकच्या सीफूड मार्केटमधून सगळ्यात अधिक संक्रमण झाल्याचं कळत आहे. 76 पैकी 51 प्रदेशांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. 2020 या वर्षात ब्रिटननं एकतेचं नवं स्पिरिट पुन्हा अनुभवलं असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशातील जनतेला संबोधित केलं. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा औषधं पुरवण्यासाठी देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. तर कोरोना संदर्भातल्या विविध निर्बंधांचा निषेध करणारे लोक गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. कॅलिफोर्नियात साथीच्या रोगाचा प्रारंभ झाल्यापासून 25,000 जणांना कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाला त्यामुळे निश्चितच चिंता आहे की नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर आता कोरोनाचा फैलाव आणखी वाढू शकतो. आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत भेटतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.